दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेण्यात यावी यासाठी आज महात्मा गांधी पुतळ्यासमोर विद्यार्थ्यांनी एकत्र येत निदर्शने केली. भाजप युमो जिल्हाध्यक्ष वरुण पाठक यांच्या नेतृत्वाखाली भाजप युमोच्या कार्यकर्त्यांनी देखील विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहत या आंदोलनात सहभाग घेतला. वर्धा जिल्ह्यातील वर्ग 10वी व 12वीच्या मागील वर्षी कोरोना या महामारीमुळे ऑनलाईन वर्ग भरविण्यात आले होते. त्यामुळे सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. वर्ग न घेता शाळा व महाविद्यालयातर्फे ऑनलाईन क्लास सुरू करण्यात आले होते. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने परीक्षा या ऑनलाईन घेण्यात याव्या या मागणीसाठी आज विद्यार्थी एकत्र जमले होते. या मागणीसाठी भाजी युमोतर्फे या विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. आज सकाळी मला विद्यार्थ्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की त्यांना एक्झाम हे ऑनलाईन झाल्या त्यांच्या ऑनलाईन झाल्या पाहिजे, कारण की त्यांचं शिक्षण पूर्ण हे ऑफलाईन झाले ऑनलाईन झालेलं आहे. आणि मग हे एक्झाम कशाला ऑफलाईन ऑफलाईन घेत आहे असा हा विद्यार्थ्यांचा एक मुद्दा होता. त्या मुद्द्याला घेऊन हे विद्यार्थी आज एकत्र झाले आहे. हा कोणता पक्ष नाही काही नाही, हे फक्त सगळे विद्यार्थी आहे आणि यांच्या विषयाला घेऊन आम्ही येते इथं यांचा सपोर्ट करण्यासाठी आलो आहे. कारण की विद्यार्थ्यावर कोणताही अन्याय झालेला नाही पाहिजे किंवा त्यांच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नाही झाले पाहिजे. फक्त आम्ही त्यासाठी विद्यार्थ्यांसोबत इथे उभे आहोत. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या लढ्यासाठी आम्ही नेहमीच भारतीय जनता युवा मोर्चा हा लढत असतो. त्यासाठीच आम्ही फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी आलो इथे आम्ही एकत्र आलेलो आहे. हा कोणत्या पक्षाचा विषय नाही किंवा कोणाचा राजकीय विषय नाही आहे. हा फक्त विद्यार्थ्यांचा विषय आहे. विद्यार्थ्यांसाठी आम्ही इथे एकत्र झालो. ऑनलाईन झालं, आमचे क्लासेस ऑनलाईन झाले, सगळं ऑनलाईन झालं, आमचा एक्झाम ऑफलाईन का होतं? आता सगळ्या मंत्र्यांचे झाले, सगळ्यांचे मीटिंग झाल्या, त्या सगळ्या ऑनलाईन होतात. आम्ही का ऑफलाईन एक्झाम होतो? आम्हाला एक्झाम कॅन्सलही नको आहे. तुम्ही एक्झामचा टाईम थोडा पोस्टपोन करा, कारण की जसा आमचा कोरोना वगैरे सगळं जाईल त्यानंतर आम्ही रेडी आहे एक्झाम द्यायला. आम्हाला एक्झाम कॅन्सल नको आहे, फक्त डेट तरी समोर वाढव. आता सगळे मंत्री लोक जेवढे मोठे लोक आहे त्यांची एक तुम्ही सगळ्या मीटिंग ऑनलाईन घेता, तर आमचं पेपरही ऑनलाईन घ्या. जर शिक्षण ऑनलाईन झालं तर एक्झामही ऑनलाईनच हवी. आम्हाला ऑफलाईन नाही जायचं, कारण की झालंच नाही शिक्षण. इंटरनेट गावोगावी पोहोचत नाही, तर तेवढं शिक्षणही गावोगावी पोहोचत नाही ऑनलाईन. त्याच्यामुळे आम्हाला ऑफलाईन एक्झाम नको आहे. रद्द करा किंवा कॅन्सल करा किंवा समोर करा.